लोकमान्य विद्यालय नाशिक या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांची आधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाची गरज ओळखून सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट एकता विनायक खैरे, उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं या शाळेसाठी प्रोजेक्टर भेट देण्यात आलेत. या शालेय साहित्याचा हस्तांतरण सोहळा सोमवार दिनांक 5 ऑगस्टला सकाळी 11 वाजता लोकमान्य विद्यालय गाडगे महाराज धर्मशाळा पाटील गल्ली जुने नाशिक येथे शालेय समिती अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच वसंतभाऊ गीते माजी आमदार, विनायक पांडे माजी महापौर, बाळा कोकणे, गुड्डी रंगरेज, शोभा खोडके, आरती महाले, गीता रहाणे, प्रिया रहाणे, सीमा दिवटे, सचिन बांडे, पप्पू तिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापक यांनी आभार मानले. खरं तर या ठिकाणी निश्चितपणे सांगेन का, ही श्री संत गाडगे महाराजांची कर्मभूमी आहे आणि ह्या कर्मभूमीमध्ये आपल्याला माहिती असेल गाडगे बाबांचे पाय लागलेले अशी पुण्यभूमी. या पुण्यभूमीमध्ये तुम्ही शिकताय. खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी सांगेन का, भाऊ गाडगे महाराज पहिलीच्या वर्गात सुद्धा गेले नाही, गाडगे महाराजांनी शिक्षण सुद्धा घेतलं नाही, पण संपूर्ण भारत देशाला ज्ञानाचा भंडार दिलेला आहे. कसं जगावं, कसं राहावं हे सगळं गाडगे बाबांनी शिकवण दिलेली. आपण जर अमरावतीत गेलो तर त्यांच्या नावाने फार मोठं विद्यापीठ आहे अमरावतीमध्ये, आणि भुकलेल्यांना अन्न, तांबलेल्यांना पाणी ही शिकवण सर्वी गाडगे बाबांनी दिली. मित्रांनो, पहिली सुद्धा शिकलेले नव्हते, पण इतकं मोठं योगदान ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये त्यांचं आहे. म्हणून या ठिकाणी सांगेन का, आज एकदा जाई तुम्ही प्रोजेक्टर देताय, युग बदललेलं आहे. मी या ठिकाणी निश्चितपणे सांगेन, खऱ्या अर्थाने महापालिकेच्या शाळेतल्या मुलांचा गुणधर्मच वेगळा असतो. मी महापालिकेच्या शाळेत शिकलेलो. तुम्ही भद्रकालीला येता ना, धान्य बाजाराची शाळा आहे ना, शाळा क्रमांक 28 मध्ये मी पण होते. वसंतभाऊ रंगारवाड्यात होते. एकताताईचे वडील तुमच्या लोकमान्य शाळेत होते. शाहू खैरे असतील, पंडितराव खैरे असतील, शांताराम बापू असेल, हे सगळे महापालिका शाळेत शिकले. मित्रांनो, महापालिकेच्या शाळेतलं एक आणि जुन्या नाशकातल्या मातीचं गुणच वेगळं आहे. या मातीमध्ये खूप मोठमोठे लोक झाले. या शहराचे पहिले महापौर सुद्धा शांताराम बापू झाले, ते सुद्धा महापालिकेच्या शाळेत शिकले. पंडितराव खैरे महापौर झाले, ते सुद्धा महापालिकेच्या शाळेत शिकले. शाहू खैरे महापालिकेच्या शाळेत शिकले, ते सुद्धा स्थायी समितीचे चेअरमन झाले. वसंतभाऊ महापालिकेच्या शाळेत शिकले, ते महापौर आणि आमदार झाले. मी सुद्धा महापालिकेच्या शाळेत शिकलो, उपमहापौर आणि महापौर झालो. म्हणून हा गुणधर्म आपल्या जुन्या नाशकातल्या मातीचे. आणि तुम्ही सर्व जुन्या नाशकातले माझे बाळ गोपाळ मित्र आहेत. निश्चितपणे ह्या पुढच्या भविष्य काळात तुमच्यामधलंच कोणीतरी या शहराचं कोणीतरी प्रतिनिधित्व कराल, कोणीतरी आमदार व्हाल. स्वतःच्या सहपात पैशाने तुम्ही हा प्रोजेक्टर या ठिकाणी दिलेला आहे. कोणी आमदार निधीतून करतो, कोणी खासदार निधीतून करतो, कोणी नगरसेवक निधीतून करतो, कोणी महापौर निधीतून करतो, परंतु एकताताईंनी स्वतःच्या सहखर्चाने हा एक प्रोजेक्टर 30,000 तुम्हाला दिलेला. जी गरज आहे आधुनिक काळातली, या काळातली, ती पुरवण्याचं काम एकताताईंनी केलेलं आहे. आम्ही अनेक वर्ष राजकारण आणि समाजकारणात असताना ज्या काही विद्यार्थ्यांच्या गरजा आहे त्या जवळून बघितलेल्या आहे, आणि ते देण्याचं काम निश्चितपणे आम्ही वेळोवेळी केलेलं आहे. आम्ही सरांना तेच सांगितलं की आता महापालिकेच्या शाळा होच पडलेल्या आहेत, परंतु तुमचे सगळ्यांचे आभार या ठिकाणी महाजन सगळ्यासाठी मानतो की तुम्ही या सगळ्या गोष्टीतून कष्टाने ही शाळा चालवतात. एक तर विद्यार्थी मिळत नाही आणि ते विद्यार्थी आणणे, त्यांना शिक्षण देणं,
आणि ते पण 100% दहावीचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे. तर सगळ्या शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. या ठिकाणी तुमच्या समोर इथे उभी आहे ती एक खरंच अत्यंत मनातली कळकळ आहे. जेव्हा कॉन्व्हेंटचे मुलं मुली शिकताना जेव्हा मी बघते, माझे पण दोन छोटे छोटे मुलं आहे, एक 4 वर्षाचा एक वर्षाची मुलगी आहे, जेव्हा त्यांच्या शाळेत शिकण्याची वेळ आली तेव्हा माझ्या मनात खरंच हा एक विचार आला की मी माझ्या मुलांना सर्व देण्याचा प्रयत्न करीन, मग तुमच्यासाठी कोण विचार करेन. तुमच्या आई वडिलांची खूप इच्छा असेल हो की तुमच्यासाठी खूप छान छान सगळं करावं, तुम्हाला चांगल्या शाळेत टाकावं. आजचं जे युग आहे ते मॅडमनी सांगितलं की संगणकाचं युग आहे, तर त्या संगणकाच्या युगामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळावं म्हणून हा एक माझ्याकडून छोटासा प्रयत्न आहे की तुम्ही या प्रोजेक्टर मार्फत तुम्ही नवीन नवीन जे पण काही टेक्नॉलॉजी आहे ती शिकाल. आपल्या घरी पाहुणे आले की आपल्याला सगळ्यांना आनंद होतो, पण सर्वात जास्त आनंद केव्हा होतो माहिती आहे? जेव्हा आपल्या घरी आपले मामा किंवा आपली मावशी येते तेव्हा आनंद होतो, कारण मामा हे आपल्या आईचे भाऊ असतात आणि येताना आपल्यासाठी भरपूर काहीतरी खाऊ घेऊन येतात. असे हे आज आपल्याला लाभलेले पाहुणे आहेत आणि त्या एकताताईंनी आपल्यासाठी खाऊच्या रूपामध्ये प्रोजेक्टर आणलेला आहे ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि मुलांनो, काळजीपूर्वक त्यांनी खाऊ पण आपल्याला आणलेला आहे तोही आपल्याला मिळेल, तेव्हा त्यांच्या सगळ्यांचे मी खूप खूप आधी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आपण रोज प्रतिज्ञा म्हणतो शाळेमध्ये, भारत माझा देश आहे, पुढे पुढे हे वाक्य फार महत्वाचं आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. देशावर प्रेम आहे म्हणजे कशावर प्रेम आहे? या देशातले डोंगर, पर्वत, नद्या, समुद्र, झाडे, जंगलं, प्राणी, मनुष्य प्राणी, लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सगळा जो समाज आहे त्याच्यावर प्रेम करणे.